शिवसेनेतर्फे भाजप आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयावर टरबूज फेक आंदोलन केले. पोलिसांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. भाजप पक्षाने फोडाफोडीचे राजकारण करून महाविकास आघाडीचे सरकार पडण्याचा प्रयत्न केल्याने शिवसैनिकात संतापाची लाट उसळली आहे. आज शिवसेना मिरज शहर अध्यक्ष चंद्रकांत मयंगुरे, विजय शिंदे, गजानन मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भाजप आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयावर टरबूज फेक आंदोलन केले. यावेळी कार्यालयासमोर टरबूज फोडून आमदारांच्या डिजिटल फलकावर टरबूज फेकून भाजप पक्षावर संतप्त व्यक्त केला. भाजप आमदारच्या ऑफिस समोर आम्ही फोडलेला आहे, निषेध केलेला आहे, म्हणून आज शिवसेना मिरजच्या वतीनं त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे. आज जे महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारनं जे फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे, सर्वप्रथम त्या भाजप सरकारचा मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं त्यांचा निषेध करतो. अरे महाराष्ट्र जगायचं असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही, कारण जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जे काम केलेले आहेत सर्वसामान्य जनतेसाठी केलेले आहेत, म्हणून ही शिवसेना असा पक्ष आहे एक सर्वसामान्य जनतेसाठी न्याय आणि हक्क मिळवून देणारा पक्ष आहे. म्हणून किती जरी पाले किती जरी गेले परंतु सर्व शिवसैनिक तो शिवसैनिक असतो. आम्ही सर्व मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबर आहोत.